मित्र हो नमस्कार मी आज तुम्हाला एका मुलाची कहाणी सांगायला आलो आहे तुम्ही म्हणाल काय हे एखाद्या मुलाच्याविषयी का बोलताय त्याचं कारण असं आहे की या मुलाची कहाणी मी सांगत असताना त्याच्या संघर्षाची कहाणी सांगत असताना एक मोठंच संकट तुमच्या लक्षात येऊन जाईल संकट या अर्थाने मी शब्द वापरतोय की आपली व्यवस्था आपलं सरकार हे कशा पद्धतीनं काम करत असतं हे तुमच्या लक्षात येऊन जायला हवं यासाठीच या मुलाची मी कहाणी मांडायला आलो आहे यश नावाच्या मुलाची मी कहाणी मांडतोय यश वाघमारे अनुसूचित जातीमधला हा विद्यार्थी आता दोन हजार दोनचा याचा जन्म म्हणजे आता एकोणीस वर्षाचा हा मुलगा याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं आहे एम बी बी एससाठी साठी प्रवेश घ्यायचा सा आहे पण हा प्रवेश मिळावा म्हणून हा थेट उच्च न्यायालयात आलेला आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये यानं एक रिट पिटिशन दाखल केली आहे त्याच्या वकील आहेत कल्पना पाटील भारस आणि आमचे एक मित्र पाटील आहेत ते दोघं पतीपत्नी मिळून याची केस लढतायत हा मॅटर सबज्युडियस आहे का याच्यावर भाष्य करायला हवं का असाही प्रश्न होता तर तो, तो न्यायालयात आलाय आणि का आलाय हे तुम्हाला मला सांगणं आवश्यक आहे म्हणूनच तो न्यायालयात आलाय ही बातमी देतोय आणि तो का आलाय ही कहाणी सांगतोय यश वाघमारे उदगीर मधला एक सर्वसामान्य विद्यार्थी चर्मकार समाजातला जो आपल्या स्वप्नांना घेऊन जगतोय आता याची घोटाळा काय झालाय तुमच्या लक्षात येईल मग आपलं सरकार किती संवेदनशील आहे हे आपल्या लक्षात येईल त्याआधी मला तुम्हाला आहे की महाराष्ट्र सरकार आपल्या कर्नाटक सीमावादावरती सुप्रीम कोर्टामध्ये एक सूट दाखल करत आहे केलंय करतय नाही केलंय आणि या कर्नाटक सीमावादावरती महाराष्ट्र सरकार असं म्हणत आहे की जे जे मराठी भाषिक आहेत बिदर भालकी निपाणी धारवाड बेळगाव या भागातील जे जे मराठी भाषिक आहेत ना त्या मराठी भाषिकांना महाराष्ट्रीयन समजल्या जावं म्हणजे एक मोठा पट्टा जो कर्नाटकामध्ये आहे तो महाराष्ट्रात यावा यासाठीचा संघर्ष सुरू आहे आणि त्यासाठी मराठी मुलांना मराठी माणसांना महाराष्ट्रात अधिकाधिक सवलती द्याव्या यासाठी प्रयत्न केला जातो आहे आता ही जरी पार्श्वभूमी आता मूळ विषयाकडे येऊया हा जो यश वाघमारे आहे त्याच्या वडिलाचं नाव कुमार वाघमारे हा यश सातवी ते आठवी म्हणजे पहिली ते सातवी असं शिक्षण उदगीर मधल्या एका इंग्रजी शाळेत घेतो तो, तो जेव्हा सातवीच्या वर्गात ते येतो तेव्हा त्याच्या ते फॅमिलीमध्ये क्लासेस सुरू होतात आईचं आणि वडिलांचं भांडण होत त्यामुळं त्याच्या शिक्षणाची जागा बदलते आणि हा शिक्षण अहमदपूरला म्हणजे उदगीर जवळ असलेल्या एका अहमदपूरच्या शाळेमध्ये शिकायला जातो आठवी पर्यंत त्याचं शिक्षण एक वर्ष अहमदपूरच्या शाळेमध्ये होतं आणि कौटुंबिक कलहामुळे परिस्थिती अशी होते की त्याला अहमदपूर देखील सोडावं लागतं कारण आई अहमदपूर उदगीर ही दोन्ही गावं सोडून बाहेर जाणार असते आता आई जाते बिदरला म्हणून हा मुलगा कर्नाटकातल्या बिदरमध्ये जातो आता उदगीर पासून बिदर जवळ आहे तिथे रोटीबोटी व्यवहार रोजच जाणं येणं लोकांचं होत असतं आणि हा बिदरला जातो आता पुढे नववी आणि दहावी या दोन वर्गाचं शिक्षण तो बिदरच्या स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयामध्ये घेतो नववी आणि दहावीचं शिक्षण स्वामीनारायण गुरु विद्यालय गुरुकुलमध्ये झाल्यावरती त्याच्या घरातले वाद मिटतात आणि मग आई त्याच्या वडिलाकडं परत येते स्वाभाविक आहे हा मुलगा देखील आपल्या आई सोबत आपल्या वडिलांच्या घरी परत येतो वाद संपलेले असतात संसार सुखादा समाधानाचा झालेला असतो आणि अकरावी बारावीचं हे शिक्षण विद्यावर्धिनीमध्ये तो घेतो आता या विद्यावर्धिनी शिक्षण घेत असताना बापासोबत होत असलेल्या मतभेदाचा परिणाम पोराच्या मनावर सकारात्मक होत जातात आणि पोरग खूप छान अभ्यास करतात बारावीची परीक्षा झाल्याबरोबर तो मेडिकलची एंटरन्स एक्झाम देतो आणि एमबीबीएस साठी क्वालिफाय होतो त्याला आता डॉक्टर होण्यासाठीचा सा प्रवेश मिळणार असतो योग्य ती मार्क मिळालेली असतात गुणवत्तेवर हा जातीवर म्हणत नाही मी गुणवत्तेवर त्याला मार्क मिळालेली असतात जेव्हा हा प्रवेश घ्यायला अर्ज करतो ना तेव्हा त्याचा अर्ज रिजेक्ट होतो आणि हा अर्ज रिजेक्ट झाल्यावर त्याला कळतं की आपलं शिक्षण बारावीचं दहावीचं कर्नाटकात झालेलं आहे आणि बारावीचं महाराष्ट्रात त्यामुळं महाराष्ट्राचं सरकार प्रवेश देताना त्याला कर्नाटकचा विद्यार्थी असं संबोधत आहे आता गडबड अशी आहे की पंच्याऐंशी टक्के प्रवेश अकरा इकडे तिकडे होऊ शकतो हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठीचे आहेत तर पंधरा टक्के प्रवेश पुन्हा आकडा इकडे तिकडे होऊ शकतो पंधरा टक्के प्रवेश हे महाराष्ट्रापेक्षा अन्य राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे आता हा त्या पंधरा टक्क्यात अर्ज करू शकत नाही कारण त्याच्याकडं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड या ज्या काही सगळ्या कार्ड कार्डच्या सुविधा असतात त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आहेत म्हणजे तो स्वतंत्र भारताच्या महाराष्ट्र या राज्यातील रहिवाशी आहे डोमेसाईल सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र सगळी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ही त्याची महाराष्ट्राची आहे म्हणून तो अन्य राज्यातल्या कोट्यामधून नववी दहावी कर्नाटकात झालीय म्हणून अर्ज करू शकत नव्हता आणि जेव्हा त्यानं महाराष्ट्राचा विद्यार्थी म्हणून अर्ज केला तेव्हा दहावीची टी सी मात्र त्याची कर्नाटक राज्यातली आहे त्यामुळं इथल्या प्रवेश देणाऱ्या व्यवस्थेनं तो कर्नाटकातला आहे असं सांगून त्याचा प्रवेश नाकारला बिचाऱ्याचा हिरमोड झाला आता काय करायचं डॉक्टर तर व्हायचा आहे त्यानं पुन्हा नव्या जोमानं तयारीला सुरुवात केली पहिल्या वर्षी संधी गेली आहे म्हणून दुसऱ्या वर्षी या यशनं पुन्हा नव्या जोमानं तयारीला सुरुवात केली आता त्याला दुसऱ्या वर्षी देखील इतके उत्तम मार्क पडले की तो कोणत्याही आरक्षणाशिवाय थेट खुल्या प्रवर्गातून एम बी बी एस ला प्रवेश घेऊ शकेल पण मूळची समस्या कायम होती तो महाराष्ट्रातला की कर्नाटकातला म्हणून त्यानं सरळ हायकोर्टात धाव घ्यायचं ठरवलं कल्पना पाटील भारसवारकड या वकिलांच्याकडे तो पोचला आणि त्यांच्या त्यानं पिटिशन दाखल केलेली आहे त्याची पिटिशन सुद्धा आता माझ्या हातामध्ये आहे तुम्ही ती पिटीशन देखील स्पष्टपणे बघू शकता ही ती पिटिशन आहे ज्या पिटिशन थ्रू तो अर्ज करतो आहे याच पिटिशनमध्ये त्याची सगळी डॉक्युमेंट तुम्हाला दिसतील सगळीच्या सगळी डॉक्युमेंट तुम्हाला दिसतील ते त्याचं जन्म नोंदणी प्रमाणपत्र ज्या तो उदगीरला जन्मलाय याची स्पष्टपणे नोंद आहे त्याचं आधार कार्ड तुम्हाला मी दाखवतोय त्याच्या आधार कार्डावरती तो उदगीरचा रहिवाशी आहे अशी स्पष्ट नोंद आहे हे त्याचं आधार कार्ड आहे त्याच्या आधार कार्डावरती तशी नोंद आहे हे त्याचं इलेक्शनचं ओळखपत्र आहे जो तो महाराष्ट्रातला आहे म्हणून नोंद आहे त्याला प्रवेश मिळत नाहीये तो फक्त कर्नाटकात दावी झाला म्हणून आता ही स्थिती एखाद्या विद्यार्थ्याची असू शकेल की महाराष्ट्रामध्ये तो सगळं शिकला राहिला वावरला आणि केवळ कौटुंबिक कलहाच्या कारणावरून तो कर्नाटकात गेला म्हणून त्याला प्रवेश मिळत नसेल तर माझा व्यवस्थेवरचा प्रश्न आहे आपण एकीकडं महाराष्ट्र कर्नाटक वाद सीमावाद सुरू असताना महाराष्ट्र कर्नाटकातल्या प्रत्येक मराठी भाषिकाला महाराष्ट्रीयन समजण्यात यावं असा सूट सुप्रीम कोर्टात दाखल करतो आणि इकडे मात्र एका मुलाला त्याच्या गुणवत्तेवर मिळू पाहणारं शिक्षण नाकारतो कसला कसला आपण लढा देतोय अ ज्या मुलांना महाराष्ट्रात येऊन शिकायचं आहे जी मराठी माणसं आहेत जी मराठी मुलखातली आहेत त्यांनाच आपण डॉक्टरकीला प्रवेश देत नाही आहोत मग त्याला प्रवेश कसा मिळावा कसा मिळेल माझी राज्य सरकारला या व्हिडिओच्या द्वारे विनंती आहे की यश वाघमारेसारखी तरुण आपल्या आयुष्यात यश मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत आपण मराठी माणसांना महाराष्ट्रीयन माणूस संबोधण्याचा प्रयत्न करतो पण दुर्दैवानी आपली व्यवस्था ते होऊ देत नाही आहे अशी अनेक मुलं सीमावर्ती भागात राहतात जिथे रोटी बोटी वे रोटी बेटी व्यवहार आहे म्हणजे कोल्हापूरची माणसं बेळगावात जात असतील कर्नाटकातल्या अन्य ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा लातूर उस्मानाबाद नांदेड या जिल्ह्यातून परप्रांतात जाणारी शिकणारी मुलं अजोळ आहे अजून कोणी मामा मावशी काका तिकडं कोणीतरी राहतं म्हणून शिकणारी मुलं पुन्हा जर महाराष्ट्रात आली तर त्यांना आपण कर्नाटकचे संबोधणार का एकीकडं मराठी माणसांसाठी लढा द्यायचा आणि दुसरीकडं मराठी मुलांना शिक्षणासाठीची व्यवस्था करू द्यायची नाही हा सगळ्यात वाईट आणि घानेरडा प्रकार आहे तोच थांबवावा यासाठी यशची कथा मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे न्यायालय निर्णय देईलच पण न्यायालयाच्या निर्णयाआधी आमचं राज्य सरकार काही व्यवस्था करेल तर अशा अनेक मुलांचा प्रश्न दूर होईल एवढी साधी सरळ अपेक्षा आहे हा विषय राज्य सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी आपण शेअर करावा चॅनलला लाईक करावं सबस्क्राईब करावं एवढीच विनंती धन्यवाद